दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक जिल्ह्यासह राज्यभर शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या शिक्षण संस्था क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सरचिटणीस तथा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक यांना काही दिवसांपूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर महाराज यांच्या हस्ते जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला। यामुळे हेमंत हरिभाऊ धात्रक नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। नाशिक शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये झालेल्या या नागरी सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऑनलाईन पद्धतीने माजी मंत्री पंकजा मुंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, माजी कुलगुरू नितीन करमाळकर, सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, ॲडव्होकेट नितीन ठाकरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सगळ्यात आधी तर हेमंत दादा तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण पुरस्कार मिळवताना खूप मोठी प्रोसिजर असते, एक कमिटी असते, त्या कमिटीत तज्ज्ञ असतात आणि तुमच्या कामांची तिथे चर्चा होत असते। वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी तुमच्या कामांची तिथे एक प्रकारे स्क्रीनिंग करतात की नेमकं या क्षेत्रात काय योगदान आहे। आणि मी जेव्हा वाचलं की कुठलं क्षेत्र राहिलं आता तुमच्याकडे, म्हणजे मी तर फक्त व्ही एन नाईक म्हणूनच दादांची ओळख जास्त होती, पण आता हे वाचल्यावर शिक्षण क्षेत्र आहे, उद्योग व्यवसाय आहे, शेती पण सोडली नाही आहे। म्हणजे तुम्ही ओव्हरऑल सगळ्या माध्यमातून या पुरस्काराला, म्हणजे मेहनत तर आहे, मेहनत केल्यावर सफलता मिळते हे मान्यच आहे, पण कठोर मेहनत असल्यावरच ती सफलता मिळते आणि या पुरस्काराने ते सिद्ध केलं आहे। नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। आज हेमंत धात्रक यांचा नागरी सत्कार आयोजित केलेला आहे। या सत्काराचं कारण की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतका सुंदर काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या कामाची पावती देण्यासाठी हा सत्कार आयोजित केलेला आहे। व्ही एन नाईक संस्थेच्या माध्यमातून हेमंत धात्रक अनेक वर्ष झाली खूप उत्कृष्ट काम करत आहेत। माझा त्यांचा वैयक्तिक परिचय आहे गेल्या 2 दशकांचा आणि अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे बँकिंग सेक्टर असेल, सहकार असेल, याच्याबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम असं काम करून दाखवलेलं आहे। व्ही एन नाईक संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेताना त्यांचं योगदान हे कधीच विसरता येणार नाही। हा कार्यक्रम मी स्वतः उपस्थित राहणार होते आणि त्यांच्या गौरवामध्ये सहभागी होणार होते, परंतु आपल्या माहिती असेलच की माझी आत्ताच उमेदवारी जाहीर झालेली आहे लोकसभेसाठी आणि त्या धांदलीमध्ये मला अर्जंट जरा बाहेर गावी जावं लागणार आहे, दौऱ्यासाठी जावं लागणार आहे, दिल्लीला एक बैठक आहे त्याच्यासाठी जावं लागणार आहे, त्याच्यामुळे मला या कार्यक्रमाला येणं शक्य होणार नाही। त्यामुळे मी सगळ्या उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करते आणि हेमंत धात्रक यांना खूप खूप शुभेच्छा देते। लांब राहण्याचं काय कारण आहे तुम्हाला? आणि मग तुम्ही जर आला नाही आला आणि लांबच राहिले सगळे चांगली माणसं, तर मग हेच होणार आहे। हे बुडालं, ते बुडालं, ते बुडालं, शेतकरी आपला मग सामान्य माणूस ओरडतो मग आपल्या नावाने। तर महानगरपालिका असेल, सरकार असेल, ह्या सगळीकडे जे आहे चांगली माणसं आपली आली, बँक, कॉलेजेस, तर माझी खात्री आहे नाशिक फार चांगलं आहे। ते म्हणाला होय बरोबर आहे, आपला हा जो आहे गोल्डन ट्रायंगल कोणाला पाहिजे आपला, अहो चांगला आहे ना, एवढी हवा तुम्हाला पुण्यात चांगली मिळणार नाही, मुंबईत तर अजिबात मिळणार नाही ना। ही हवा जी आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा पूर्ण कुटुंबिया सहित आलेच नाही तर राहायला। गुरु कुसुमाग्रज यांची कर्मभूमी आहे, त्यांच्या वास्तवाने सर्वजनशील बनलेली ही भूमी आहे, ही कुंभमेळ्याची पवित्र भूमी आहे,
गोदावरी नदीचा जीवनदायी स्पर्श या शहराला आहे. प्राचीन संस्कृतीचे प्रतीक म्हणून हे शहर ओळखले जाते. सातवाहन चालुक्य यादवांच्या राजवटातील महत्त्वाचे केंद्र म्हणून या शहराचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक महत्त्वाची पाने या शहराने इतिहासाला दिलेले आहेत. अशाच पावनभूमीत शहराच्या कर्मयोगी रोगांच्या एका पंक्तीत आपल्यासारख्या या व्यक्तींची ज्यावेळेला नाव जातं त्याचा सर्वांनाच अभिमान आहे. हा सत्कार सोहळा, हा नाशिककरांनी आमच्या एका भूमिपुत्राला मिळालेला सन्मान, याचा आनंद व्यक्त करता करण्याकरता जरूर केलेला सन्मान आहे. पण तो करत असताना सत्कार समितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या वर्गातील आणि वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणाऱ्या सर्व लोकांचं एकमत आहे, ते म्हणजे नाशिक शहर हे महाराष्ट्रात नाही तर जगाच्या पातळीवर एकानं वेगानं विकसित होणारं असं शहर आहे. आणि शहरांचा गावांचा विकास होतो म्हणजे काय, म्हणजे त्या ठिकाणी रस्ते होतात, त्या ठिकाणी ब्रिज उभे राहतात, इमारती होतात. केवळ दगड, सिमेंट आणि इमारतींमधनं शहराचा विकास होत नसतो. त्या शहरामध्ये राहणाऱ्या माणसांचा, त्या माणसांनी केलेल्या कर्तृत्वामुळं, त्या माणसांच्या असणाऱ्या समाजापोती बांधिलकीतून आणि त्यांच्या असणाऱ्या एकंदर प्रतिभेतून त्या शहराचा विकास होत असतो. आजही नाशिक शहर हे कुसुमाग्रजांचं शहर, कानिटकरांचं शहर असं ओळखलं जातं. या प्रसंगी नामको बँक उपाध्यक्ष रंजन ठाकरे, जनसंपर्क संचालक आबा सोनचे, संचालक गणेश गीते, विजय साने, प्रफुल्ल संचेती, नरेंद्र पवार, हरीश लोढा, महेंद्र बुरुड, भानुदास चौधरी, आकाश छाजे, देवेंद्र पटेल आदींसह शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 30-35 वर्षांमध्ये ज्यांच्या सोबत मला काम करायला मिळालं ते सर्वच मान्यवर इतके मोठे होते की कदाचित त्यांच्या सावलीमुळे मी सुद्धा मोठा वाटतो काय असं झाल्यामुळे माझा पुरस्कार यांचा एक सर्वांचा पुरस्कार म्हणून एक प्रतिनिधी म्हणून मला दिला असं मी समजतो. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.